नमस्कार, सुस्वागतम, कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या अक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे डॉलर बिग बॉस प्रस्तुत चला हवा येऊ द्या, गो पॉवर्ड बाय पतंजली केशकांती, कोलगेट मॅक्स फ्रेश, गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस, बादशाह मसाला, कॉस्मेटिक पार्टनर डॅझर, इटरना ऑटोमोबाईल पार्टनर, बोलेरो पिकअप एफबी. तर मंडळी, कालच्या भागामध्ये झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा आणि झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले होते. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलं की थुकरटवाडीच्या पहिल्या जिल्हास्तरीय ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आणि या सोहळ्या अंतर्गत सर्वोत्कृष्ट नृत्य हा पुरस्कार मिळाला अभिनेते सचिन खेडेकर यांना. आता पाहूयात या पुरस्कार सोहळ्याचा पुढचा भाग. मंडळी, पुरस्कार सोहळे म्हणले की आनंदाचं वातावरण आलंच आणि काही नृत्य सुद्धा आलं. आता आपल्याकडे मिथिला आलेले आहे आणि मिथिला ना आतापर्यंत जे कप सॉन्ग आहे ते फेमस केलं. पण मिथिला, तुला माहिती आहे का की कप सॉन्ग तुझ्यापेक्षा सुद्धा ग्रेट कुणीतरी करू शकतो आणि हेच कप सॉन्ग एका वेगळ्या उंचीवरती ज्यांनी नेऊन ठेवलेलं आहे त्यांना आता इथे एक परफॉर्मन्स देण्यासाठी मी आमंत्रित करतो. आता कसं झालं आहे की डान्सर्स आज लईच वाढलेले आहेत, कारण आज फुलवा खामकर आलेले आहेत. ऊतच आलं आहे आमच्या गावच्या कलाकारांना तुमच्यासमोर काहीतरी सादर करण्याचा. तर या ठिकाणी येत आहेत कप सॉन्ग सादर करण्यासाठी पुणेरीबाई. या पुणेरीबाई बंद करा, बंद कर, पत्ती फेकून मारीन, बंद कर, बंद कर साबळे, बंद करा हा कार्यक्रम, कळलं का? बंद करा, निषेध आहे माझा. गबासा, ज्याच्यावर तुमचं घर चाललंय तेच कसं बंद करा? हा, आवडतो मला खरं तर कार्यक्रम. हा, गप्प बसा, पण बंद करा. काय चाललंय हे? तुम्ही मजा करताय ठीक आहे, मोठी माणसं, मुलांच्या परीक्षा चालू आहे. ते बरोबर आहे. लहान मुलांना का बोलवता तुम्ही कार्यक्रमात? कोणाला? ते साहिलला. नाही मग तो काय? ब्रॅडी, तू काय हसतोस? तू हसतोस काय? लहान कसं असेल? लहानच आहे तो. मुन्नाबाई SSC. हा, ते आहे पिक्चर किंवा बाई गबस. आत्ताच्या आत्ता जा, लाज वाटत नाही तुला? उद्या पेपर आहे आणि इथे बसलाय करत. एक मिनिट, ते किती मोठे कलाकार आहेत नाटकातले, सिनेमातले, तुम्ही अभिनय नाही बघितलाय त्यांचा? अच्छा, हेच का ते गुजराती नाटकात काम करणारे यांना इथे का बोलवलं? गुजराती नाटकात कुठे हा माणूस काम करतो? हा कुठे गुजराती आहे? छू केम छू मजामा छू तंडा मारू छू. अहो, ते गुजराती नाही, ते छू नाव आहे त्यांचं, छू नाव आहे. सॉरी, हा मला माहित नव्हतं. सॉरी सॉरी. काय वाटतं तुला? आता तरी कळलं, पकडायला देत तुला. आता तरी कळलं मी मोठा झालो इथे. हा चला बाई, भेटा त्यांना. थँक्यू, थँक्यू. काय तुम्ही तुम्ही मी नाही. सागर तोड छू, या इकडे, या इकडे. चला, आता एक कप सॉन्ग तुम्ही यासाठी आलेला आहात, कप सॉन्ग सादर होणार आहे. हो, पण त्याच्यासाठी काही प्रॉपर्टी या ठिकाणी आपण आणणार आहोत आणि त्यासाठी एकदम अंधार करा. ओ थँक्यू, थँक्यू, धन्यवाद. ओके ओके ओके, चला 1 2 3 4. आपले अभ्यास बघा. सॉरी असो, अभ्यासू कलाकार हेच. तुम्हाला कप सॉन्ग बनवायचे? अरे ए कप सॉन्ग ते करा ना. 1 2 3
ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट्टे ढळली पाहिले न मी तुला मला येऊ कशी कशी मी नांदायला ग येऊ कशी 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 मी नांदायला ग हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग यावे प्रेमात रंग बनवा बनवी अशी ही बनवा काय चाललंय बाई तुमचे कळत का नाही एवढ्या फास्ट गाणी बदलल्यावर वाजवणार कसं माणूस एवढ्या फास्ट गाण्यामध्ये ओरिजिनल मिथिला पण वाजू शकत नाही कळलं का कोण आहे तुम्ही कोण आहे पण चहावाला आहे तर चहाचं दुकानाचं माझं बाई म्हणल्या खाली बसून फक्त कप बदलायचे कप वाजवायचं असं असते काय जातो मी जातो चहाचा टेबल आहे अगोदर गाणं म्हणायला बाई डोक्यावर पडल्यास बाई डोक्यावर पडला असं म्हणाला आता तोही म्हणाला तुम्ही हाताची घडी घालून बसला तुम्ही कपाला हात पण नाही लावला का एवढं कोण करत बसेल माझं डायट पण दुसऱ्याला सांगते मी करायला हे काय आहे बाबा एवढं कोण पुणेरी आहे मी पुणेरी बाई या इकडे तुमच्या हस्ते एक पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहे अरे वा आत्ताच एक पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान केलेला आहे आता पुढचा पुरस्कार आपण देत आहोत पुढील पुरस्कार आहे चला हवा येऊ द्यातला फ्रेश चेहरा अर्थात चला हवा येऊ द्या पदार्पण पुरस्कार यासाठीचे नामांकने आहेत एक फुलवा खामकर टाळ्या दुसरं आहे पॅडी कांबळे आणि तिसरं आहे चिन्मय मांडलेकर चिन्मय मांडलेकर आणि विजेते आहेत अर्थात चिन्मय मांडलेकर पदार्पणाचा हा पुरस्कार प्लीज ऐशर ट्रॉफी आणा अशा पद्धतीने ए बाज आलं तिच्यासाठी काय वाजवतो रे अवॉर्ड घ्या ऍक्च्युली पदार्पण याच्यासाठी प्रसादोक आणि या दोघांमध्येच टप लागलेली होती की आपण पदार्पणाचा पुरस्कार कोणाला द्यावा आपण प्रसादोक इथे येऊ शकले नाही बर पण त्यामुळे आम्ही हा पुरस्कार तुम्हाला देतो खर तर हा प्रसादचाच पुरस्कार आहे हो खरंय आणि आम्ही त्याच्या वतीने पण त्यांनी त्यांच्यासाठीच लिहिलेलं तर आता इथून बाहेर गेल्यावर प्रसादला नेऊन देतो हा पुरस्कार नक्कीच सर मी मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल तुमचे खूप आभार हा पुरस्कार आणि पुन्हा काही एक 15 दिवसात नव्याने पदार्पण करून मी पुन्हा एकदा क्या बात हेच जिद्द हीच उमेद क्या बात आहे पण हे तुमचं मोठेपण आहे सर हा पुरस्कार आपण प्रसाद समजून घेतला याच्यासाठी मी आभार मानतो वा डॉक्टर वा जोरदार टाळ्या चिन्मय मांडलेकर यांच्यासाठी थँक्यू सर थँक्यू आचार जागा आणि आता पुरस्कार सोहळा म्हटलं की रोमॅन्टिक डान्स आलेच आणि या ठिकाणी सुद्धा एक रोमॅन्टिक डान्स आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी आज फुलवाजी आलेले आहेत त्यांच्या हस्ते आम्हाला आमच्या एका गावच्या पोरीला बक्षीस द्यायचे जी अत्यंत सुंदर नाचते प्रत्येक वरातीत ती नाचते तिच्यासाठी हा पुरस्कार आपण आधी देऊन तिचाच एक डान्स आपण बघणार पण आहे तर मंगल ये ग मंगल हे कोण हे माझे पप्पा आहेत पप्पा बॉम्ब कळलं बाप आहात तुम्ही पण मुलीला पुरस्कार मिळालाय ना मग काहीतरी घालून घ्यायचं अंगावरती बॉम्ब मंगल खूप छान डान्स करतेस
आणि आता तुम्हाला पुरस्कार देण्यासाठी साक्षात तुमचं जे स्वप्न होतं की फुलवा ताईंना तुम्ही कावा भेटले तर त्या मला पुरस्कार द्या. फुलवाजी प्लीज तुम्ही यांना एक पुरस्कार या ठिकाणी द्यावा. या मुजी पप्पा पप्पा गेस्ट आहेत ते गेस्ट आहेत त्या. हा तर यांचा सत्कार करावा. नवीन टॅलेंट आमच्या गावचं. ऑल द बेस्ट. तुम्ही नका पाया पडते. तुम्ही नका पाया पडते. फुलवाजी तुम्ही बसू शकता. पप्पा मला या आनंदाच्या क्षणी दोन शब्द बोलायचे. बोला लवकर. हे माझे पप्पा पांडुरंग कदम आणि मी धन्यवाद देऊ इच्छिते माझे सर्वस्व असलेले हे बाबा हे पुरी बबन कुंठे बबन पप्पा पप्पा हा बबन आहे. ह्याच्या बरोबर माझा आता डान्स तू घरी ये पप्पा असं नका करू. काय कोण आणलंय माझं प्रेम आहे त्याच्यावर पप्पा. असा हा हे मग कसे काय हा के तेच बोलतोय मी. काय संस्कृत शब्द असल्यासारखं करतो आठवत नाही. हे साधा शब्द आहे. ठीक आहे पप्पा असू देत असेल त्यांचं लव. तुम्हाला कशाला मध्ये कशाला पडताय त्यांच्या मध्ये पडतंय म्हणजे काय पोरगे कोणाला पण द्यायची का. एक मिनटं ते नंतर बघा. तुमची घरातली लपडीसाठी इथं नाही बोलवलं. इथं अवॉर्ड शो चालला ऑस्कर पुरस्कार. तुम्ही आत बंदी बसा जा. आता डान्स आहे त्यांचा. बसायचं नाही ते तुम्ही जा तिथे. पेर आता या दोघांचा आहे की इथे डान्स होणार आहे. टीम हे पोडियम उचला आणि इथे ठेवा. ट्रॉफी पोडियम उचल ग. आपण कॉमेडी. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल आतापर्यंत आपल्या टेलिव्हिजनवरती अनेक प्रयोग झाले डान्समध्ये पण हा प्रयोग अत्यंत निराळा आहे. तर स्केटिंग्स वरती डान्स करतोय. हे बघ मागं वळायचं पटकन घालायचं सुरू करायचं. ठीक आहे. आणि म्युझिक चढवा तुझो बापूस लय कवी साय गो येता दाता तुझ्या मागे तुझी आई साय गो माका मातुरी तुरबी तुरकुनी वाली नाय गो नाय गो नाय गो नाय गो एक पोरगी डान्स डान्स करा डान्स करा सगळे बसलेत. एक पोरगी एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिजी होती नाक्यावरती पाहिजी होती मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिजी होती नाक्यावरती पाहिजी होती मन्नामध्ये भरली होती. संध्याकाळी नाक्यावरती पाहिजी होती नाक्यावरती पाहिजी होती मन्नामध्ये भरली होती रे. नाक्यावरती पाहिजी होती नाक्या
माझ्या पप्पांबरोबर ही बाई कोण होती? माझी आई होती. म्हणजे आता आपण बहीण भाऊ. पुढचा विशेष पुरस्कार आहे जो आहे बेस्ट निगेटिव्ह रोल. आणि नामांकने आहेत एक मिथिला पालकर, दोन सोनाली कुलकर्णी आणि तीन चिन्मयी सुमित. आणि विजेत्या ठरलेल्या आहेत सोनाली कुलकर्णी. आता तुम्हाला वाटलं असेल की बेस्ट निगेटिव्ह रोल साठी तुम्हाला का मी सांगतो या. येस, सोनाली कुलकर्णी यांना प्रश्न पडला असेल तुम्हाला पण बेस्ट निगेटिव्ह रोल साठी मी का देतो, कारण कुठलाही तुम्ही त्यांना काही त्यांच्याशी टॉक करायला ए नाही बाबा ए नाही नाही ए जा नाही अशी त्यांची सुरुवात असते. त्याच्यामुळे हे बेस्ट निगेटिव्ह रोल हा अवॉर्ड त्यांना आम्ही देतो. ए नाही नाही बरोबर आहे. चिन्मयीजींना कळलेलं आहे नको नाही नाही हे बघा हेच ते आणि त्यासाठी हा त्यांना पुरस्कार. तर प्लीज पुरस्कार घेऊन या. हा पुरस्कार मी तुम्हाला देण्यासाठी आमंत्रित करतो चिन्मयी सुमित यांना की त्यांनी हा पुरस्कार द्यावा. या दोन मैत्रिणी आज एकत्र आलेल्या आहेत आणि सखाराम बाइंडर नंतर ही जोडी पुन्हा एकदा इतक्या गोड पद्धतीने एकत्र आले. पण तुम्ही दोघी मैत्रिणी असल्यामुळे एकमेकींबद्दल तुम्ही खूपच जाणून असाल सगळ्याच गोष्टी. तर चिन्मयी तुम्हाला इतक्या ओळखतात की चिन्मयी हुबेहूब तुम्ही कशा बोलता हे दाखवू शकतात. हे नाही बरोबर आहे. अरे काय चला वा वा हे तर आहे त्या करतात पण तुमच्या लक्षात येत नाहीये. खतरनाक खतरनाक. आपण दोन मैत्रिणींनी हा अवॉर्ड या ठिकाणी शेअर केला आणि मला एक फोटो मिळाला उद्याच्या पेपरला टाकण्यासाठी. थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच. आम्ही लगे सौजन्याने एक ट्रॉफी. आणि आता सेकंड लास्ट शेवटचा अवॉर्ड सर्वोत्कृष्ट बाल कलाकार. साहिल जोशी याला नामांकन मिळालेलं आहे. त्याच्यानंतर नामांकन आहे पॅडी कांबळे यांना. आणि तिसरं नामांकन आहे ज्योती सुभाष यांना. आणि विनर आहे ज्योती सुभाष. क्या बात आहे. आणि हा पुरस्कार ज्योतीताईंना देण्यासाठी मी आमंत्रित करतो साहिलला. प्लीज हा अवॉर्ड तुम्ही त्यांना प्रदान करा. सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. याचं कारण जे मी एपिसोडच्या सुरुवातीला पण बोललो की तुमच्यामध्ये एक लहान मूल दडलेलं आहे. yes. आणि जोपर्यंत माणसामध्ये लहान मूल दडलेलं असतं तोपर्यंत तो चिरतरुणच असतो आणि त्याच्यामुळे सगळे चिरतरुण राहतात. काय सांगाल या विशेष पुरस्काराबद्दल? या विशेष पुरस्कारांनी मला खरं भरून आलंय. आणि हा माझा छोटा मित्र त्याच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला मला फारच मस्त वाटतंय. पुन्हा एकदा शाळेत जावंस वाटतंय.
या बात है. थैंक यू साहिल, थैंक यू मैडम, थैंक यू एच एक जरा तुम्हारे. आणि आता तो भावुक क्षण. जीवन गौरव पुरस्कार. जिल्हास्तरीय ऑस्कर पुरस्कार 2018 यंदाचा जीवन गौरव देण्यात येत आहे एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी खरं तर आपल्याला खूप काही दिलं. पुढच्याही एपिसोडमध्ये ते आपल्याला खूप काही देत राहतील. त्यांच्यावरची एक एवी आम्ही टेलिकास्टलाच दाखवू. कारण ते नाव अजूनही ठरतंय. आणि हे पुरस्कार जो आहे हा देण्यासाठी मी आपले जे प्रायोजक आहेत ऑस्कर आंबिल्डगे त्यांना बोलवतो. ऑस्कर आंबिल्डगे या. क्या बात, ऑस्कर आंबिल्डगे. ऑस्कर आंबिल्डगे हे या पुरस्कार सोहळ्याचे हे आहेत प्रायोजक आहेत आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येतोय. जीवन गौरव पुरस्कार आणि तो मिळतोय. मी त्यांना मिळणार, तुम्ही कुठं डोळे चोळताय का? झोप आली. जीवन गौरव पुरस्कार अमेवा. जीवन गौरव पुरस्कार आजकर आंबिल्डगे यांच्या हस्ते. काड्या सुंदरच. ऍक्च्युअली हा जीवन गौरव पुरस्कार प्रसाद ओघ्यांना मिळणार होता. आणि झालं असं की आम्ही याने पण सांगितलेलं मला एक पुरस्कार तुम्ही द्यायलाच पाहिजे. बरोबर. असं झालं की माझ्या फ्लो मध्ये मला कुठला सापडला नाही. राहिला होता जीवन गौरव, तर आता तो कोणाला तरी द्यायलाच पाहिजे म्हणून तो आपण जसं आपलं डील होतं तसं एक आम्ही वागायला एक उरलेला जीवन गौरव पुरस्कार आपण दिलेला आहे. पण याला तुम्ही उत्तर तर दिलंच पाहिजे सर, कारण हा करिअरच्या सुरुवातीला मिळालेला जीवन गौरव. नाही मला खूप आनंद होतोय, पण मला असं वाटतं की फार माझे डोळे जितके मोठे आहेत तितकी मोठी माझी स्वप्न सुद्धा आहेत. या क्षेत्रात तेवढं मला काम करायचंय आणि आयुष्यभर कायम उत्तेजनार्थ बक्षिसं मिळाली होती सगळीकडे. जीवन गौरव पुरस्कार. थँक्यू. हे मला माहिती होतं तू बोलणार म्हणून. थँक्यू. ते तुम्हाला सांगितलं होतं मी सगळं बोललेलं. क्या बात है, आज करा मिळलं गे. कडक कडक कडक. ऑस्कर आंबिल्डगे पुरस्कार सोहळा जो होता तो या ठिकाणी संपन्न होतोय असं मी जाहीर करतो. आणि सगळ्या सेलिब्रिटींना एक विनंती, कृपया कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये आपापल्या पैशांनी. थँक्यू ऑस्कर आंबिल्डगे, थँक्यू. तुम्ही जाऊ शकता. हा थँक्यू. थँक्यू. आपण भेटणार आहोत एका क्षणाच्या विश्रांतीनंतर. जोरदार टाळ्या. चिन्मयी जी आता तुमच्याकडे येणार आहे. मुरंबा साठी हा पुरस्कार मिळतोय, कसं वाटत? खूप छान वाटतंय, कारण ऍक्टर म्हणून बरेचदा असं होतं की आपण जे काम करतो ते प्रोजेक्ट आपल्याला खूप आवडलेलं असतं, तो चित्रपट आपल्याला खूप आवडलेला असतो, रसिक म्हणून पण आपल्याला तो चित्रपट आवडलेला असतो, पण त्याला तशीच पावती मिळते असं होत नाही. मुरंबाच्या बाबतीत असं होतं की आम्हाला जितका तो आवडला चित्रपट तितकाच तो प्रेक्षकांनासुद्धा आवडला आणि नंतर परीक्षकांनासुद्धा, तर हा आनंद खूप मोठा आहे. वा वा वा. अमेय आता तुझ्याकडे येणार आहे. खरं तर अमेयासाठी धमाकेदार वर्ष होतं. एकीकडे फास्टर फेणे, एकीकडे मुरंबा, आणि दोन्ही सिनेमांचं कौतुकही प्रचंड झालं, सक्सेसही प्रचंड मिळालं. कसं वाटतंय? हे जे दोन्ही सिनेमे झाले, मुरंबा असेल किंवा फास्टर फेणे, त्या निमित्ताने फार चांगली लोकं जोडली गेली आणि झी गौरव हा सोहळा तर त्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे, कारण अख्खी इंडस्ट्री असते. म्हणजे नॉमिनेशन्स अनेक लोकांना मिळालेले असतात, पण असं कधीच होत नाही की त्याला काय अवॉर्ड मिळालं किंवा तिला काय मिळालं. ज्याला किंवा जिला अवॉर्ड मिळालेलं असतं त्या सगळ्यांच्या आनंदात सगळे सहभागी होत असतात. त्यासाठी मला झी गौरव हा सोहळा खूप महत्त्वाचा वाटतो. खरं आहे, खरं आहे, खरं. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती, ह्यावर्षी अमेच्या
की जितकी अवॉर्ड फंक्शन आहे तिथं एक तर तो स्वतः कॉम्पेअर होता किंवा तो स्वतः नाचत होता, त्यामुळे तो स्वतःच असं म्हणायचं विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार म्हणजे माझे. आणि मग म्हणजे असं असं आपण पाहिलेलं नाही ना की माझाच अवॉर्ड आहे आणि मीच आता नामांकन अनाऊन्स करणार आणि मग मीच घ्यायला जाणार आहे, बरोबर आहे. हे सगळं त्यांनी या वर्षी घडवलं, जवळपास स्प्लिट पर्सनॅलिटी. मिथिलाकडे येणार आहे या वर्षातला हा सुपर डुपर हिट ठरलेला सिनेमा, आणि त्यामुळे तू आणखीन एका वेगळ्या पद्धतीनं घराघरात पोहोचलीस. ऑलरेडी तू माहिती होतीस सगळ्यांना, आणि हे सक्सेस कसं वाटतं? खूपच छान वाटतंय. म्हणजे पहिलाच चित्रपट, मराठीचा पहिला चित्रपट, या मुरांबाच्या निमित्ताने मी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं, आणि त्यामुळे त्याच चित्रपटाला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला, त्यामुळे खूप आनंद होतोय. आणि खरं तर म्हणजे वरुण आणि माझे निर्माते यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला इंदू दिली याबद्दलच म्हणजे त्यांचे आभार. आणि इतक्या उत्कृष्ट कलाकारांबरोबर काम करायला मिळालं त्यामुळे नशीबच. माझ्या मुलीचं मराठी ऐकताय, मला तर चांगलंच वाटलं, सुंदर बोलते ती मराठी, मला फार कौतुक वाटतं. वाव, हे खरं चांगली गोष्ट आहे. आणि मला तर मराठी काय आवडतेच ती, म्हणजे त्यात काय तिने दोन इंग्लिश शब्द टाकले असते तरी मला आवडलं असत. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे शांताबाईंना भेटण्याची. कालच्या भागात आपण पाहिलं की शांताबाई आता फक्त शांताबाई राहिलेल्या नाहीयेत, तर त्या झालेल्या आहेत फॉरेन रिटर्न शांताबाई, ज्यांनी सगळ्या गेस्ट साठी आणलेली आहेत रिटर्न गिफ्ट. आता पाहूयात पुढे. परदेशात तुम्ही गेला होता, तेवढं इंग्लिश बोलताय तुम्ही, मग कुठला इंग्लिश परफॉर्मन्स वगैरे काही केला? केला ना, तिकडे मला ऑफेरा होता ना. काय केलं? ऑफेरा. अपेरा अपेरा अफेअर वेगळे, अपेरा वेगळा. हा ते होत. तिकडे केला का तुम्ही परफॉर्मन्स? केला नाही परफॉर्मन्स, इंग्लिश गाणं गायली मी तिथं. इंग्लिश गाणं गायलं? हा गायली. त्याची एक झलक ऐका. ऐका सगळ्यांनी. थिंकिंग काय आहे तुमचं ओ गेस्ट, थिंकिंग काय आहे. काय काय गेस्ट? गेस्ट पाहुणे आले. अच्छा अच्छा, पाहुणे. थिंकिंग काय आहे गेस्ट हो, थिंकिंग काय आहे गेस्ट, आईज रोखून सुकोय बघतो, आईज रोखून सुकाय बघतो, ओ ओम. थिंकिंग काय आहे, थिंकिंग काय आहे. खतरनाक खतरनाक. एक जी गोष्ट घडली की एअरपोर्ट वरती तुम्ही गेलात आणि तिथे खूप तुमचं वादावादी झाली त्या ऑफिसर बरोबर, काय प्रॉब्लेम काय झाला होता पहिल्या दिवशी? तोच भांडत होता माझ्याशी. का? पण आता माझ्या नवऱ्याची एकच पॅन्ट होती, मी त्याला दाखवली. नवऱ्याची पॅन्ट कशाला दाखवली पण त्या ऑफिसरला? तो म्हणला ना मला, शो मी विजार, असं म्हणलं मी काय करू. गपचूप चोरून मी गपचूप नेली होती ती ती पॅन्ट त्याला दाखवायला. अहो विजार नाही, विजा हे वेगळं प्रकरण असतं. वेगळं असतं? हा, ते सोडून द्या तुम्ही, तर काय वेगळं बरं फिरत होता नवरा एकाच विचारीवर. शांताबाई, हा काय काय आणलंय कोणाकोणासाठी? गिफ्ट त्यांना द्या म्हणजे ते तुम्हाला रिटर्न देतील. मी सरांसाठी बाटली आणली, परफ्यूम परफ्यूम यांची बाटली. क्लिअर करा ना, असे पॉज मध्ये बोलतात पण त्यांना नंतरच्या त्या अर्थ सांगितल्यानंतर चेहरा जास्त पडतो. पण ती नंतर परत द्यायचे नाही, घेऊन जा की तुम्ही, घेऊनच जाल ते ऐकल्यावर. हो ना? हो हो. पण त्यांना कशाला देत आहे? त्यांच्याकडे हजारो परफ्यूमच्या बाटल्या असतील. नाही, वेगळी विशेष अशी बाटली आहे. विशेष आहे? मग काय आहे त्याच्यात काय? ही मारलं ना परफ्यूम, मारलं ना बायका लांब जाते. नकोच म्हणतायत. अहो घरूनच सांगितलं वहिनी ते घेऊन ये मी. अच्छा, म्हणून आणली मी. एवढा चिकना माणूस बायका पाठी लागते तो काय सांग. म्हणून एक अशी सेंटची बाटली आणली ज्याच्यापासून मारला की बायका लांब पाहते. अच्छा, द्या त्यांना, द्या. ते आणलंय कुठे? अरे वा. झाले का नाही लांब? किती इफेक्ट आहे? बायका जातात, तुम्ही का जाताय? वा वा. आणि त्या आंबेसाठी मी हे आणले, आयफेल टॉवर. ओके, द्या त्यांना. वा, आंबेसाठी आयफेल टॉवर द्या त्यांना, द्या तरी. आंबे जवळच ठेवा का? का
आम्हीसाठी आयफेल टॉवर का? अहो हा स्वतःचं नेट वापरत नाही, मित्रांचे नेट वापर म्हटलं रेंज येईल आता तरी तुझी तुला आयफेल टॉवर पॅरिस वरून आणलाय. थँक्यू त्यांचा बघितलं. क्या बात आहे, इतकं प्रेम. हे काय आणलंय? हे मिथिलासाठी अँटीबायोटिक. अँटीबायोटिक मिथिलासाठी का? अहो काय करते, व्हायरल आहे ना तिला. सारखं काहीतरी व्हायरल करत असते. व्हिडिओ व्हायरल कर, फोटो व्हायरल कर. बाईंना अशी काळजी वाटली की बाबा काहीतरी त्रास होईल. अँटीबायोटिक आणले फॉरेन वर, खतरनाक. तुमचा जीव म्हणजे काय? तसं हे पण आणलं होतं. काय ते सिरप आणलं होतं मी. नाही सिरपचं जाऊ दे, तू संपला पंचायत. आणि कोणासाठी काय आणलं? आणि हे गाडीसाठी. हे वाव, गाडीसाठी? कुठलं गाड्याळ आहे? हे दुबईचं गाड्याळ आहे. द्या त्यांना. ते 2 तास पुढे असतं ना आपल्या म्हणून. 2 तास पुढे असतं म्हणून आणलंय. पण का? अरे ते काय ना, शूटिंगला पण 2 तास लेट आहे. या टायमिंग आपल्या टायमिंग. एक दुबईचं गाड्याळ. आणि कोणासाठी काय? आणि हे नाही, हे हे आणलंय. कुठे गेलं? डूल. डूल कोणासाठी आणलंय? मॅडम. किती प्रेम द्या, तर देतच नाही तुम्ही. जसं काही प्रॉपर्टी तुमच्याकडून पैसे. पंच जपानच. जपान वरून डूल आणले. खास बुलेट ट्रेन मध्ये घेतली. जपानच्या बुलेट ट्रेन मधून त्यांनी डूल आणले. का? पण वेगवेगळ्या देशातून काहीतरी आणायचं ना. काय नाही, लय साधे आहेत. मग काही घेतात? अमेरिकेवरून घ्या, नाही तर तिकडे रशिया मधून घ्या. त्यांना ते नको, ट्रेन मधल्याच घेतात. म्हणून त्यांच्यासाठी डूल. डूल ते घातल्यावर किती सो डूल वाटते. मस्त मस्त. आणि हे बघा, हँगर. हे जसरासाठी. दसऱ्यासाठी हँगर का? किती कपडे घालतोय तो माणूस. हा, मग बॉडी घालतो त्याच्यावर. टी शर्ट, बॉडी एकावर एक घालतो. एकावर एक घालतोय. मग मफलर काय, टोपी काय. मग अख्खा माणूस एवढे कपडे घालतो, काढून ठेव जरा हँगर वर. कपडे याच्यावर चांगलंय. बॉडी काय आणलंय? चहा. चहा ही इंडोनेशियाची चहा पावडर. इंडोनेशियन चहा पावडर कोणासाठी आणलंय? फुलवासाठी आणली. ओ, फुलवाजींसाठी चहा पावडर द्या तरी त्यांना. मी चाहती आहे ना तिची. वा वा, चाहती आहात. आणि त्यांचे नाव तिचं फुलवा आहे, पण पिती कटिंग आहे बरं का? असं काही नाही, चहा काय पिती आणि तिचं डाल छापती. वा, पण तर चहा पिती छापती. पण तुम्हाला खूप आवडतो ना चहा? चहा पिते खूप. मला कसं कळ सांगू? तो प्रामाणिक जेवढं लिहिलं तेवढंच पण एवढंच पडलं बाहेर. तुम्ही खूप चहा पिता असं आम्हाला ऐकायला मिळालं. जेवणानंतर माणसं पान सुपारी खातात, बडीशेप होतो, ह्यांना चहा लागतो जेवणानंतर. हे काय सांगा ना जरा प्रेक्षकांना. मला असं वाटतं मी ऍडिक्ट झाले चहाला. मला खूप आवडतो. आणि मला हा इंडोनेशियाची चहा पावडर खरीच आहे ना ह्याच्यात? इंडोनेशियाची आहे आहे, आता तरी आहे. मी ही नक्की पिऊन बघेन आणि मग तुम्हाला कळवेन शांताबाई. त्या बात आहे बघा. मी तर 7 नंतरच चहा पिती. बघा राहू दे ना, तुमचा चहा माहिती सांगा ना काय पिते. आणि एक हाय. वा, हे कोणासाठी कोणासाठी आणलंय? चिन्मयसाठी. काय आणलं चिन्मयसाठी? हे बघा, हॉलिवूड. हॉलिवूडची ऑफर. म्हणजे आता चिन्मय हॉलिवूडचा सिनेमा करणार? नाही नाही, डेली सोप लिहिणार. हॉलिवूडची डेली सोप कुठली? ते नाही ते की तू तिथं मीला काय म्हणतात इंग्रजी? वेर यू देर मी.
ची हॉलिवूडची तुम्हाला एक ऑफर त्यांनी आणली. थँक्यू सो मच. हे आता तुम्ही इंग्लिश मध्ये फक्त लिहा ते जे काय स्क्रिप्ट आहे ते, एवढं त्यांचं म्हणणं आहे. सगळ्यांसाठी तुम्ही एवढ्या छान छान गोष्टी आणल्यात, मला खूप छान वाटलं आणि खूप जोरदार टाळ्या शांताबाईंसाठी. एवढं प्रेमानं त्यांनी गिफ्ट आणली आहे सगळ्यांसाठी. पण मला ना एक इच्छा आहे. अच्छा. मला डान्स करायचंय. आता आल्याला नाही नाही अजून एक आहे ना फेवरेट माझी. घ्या. अरे बापरे, त्यांच्याबरोबर कुठला डान्स करायचा? कुठलाही कुठला लावा प्लीज. मग आता शांताबाईंची इच्छा आहे म्हणल्यानंतर काहीतरी जोडी छान झालं पाहिजे. माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय. वा वा. भाऊ बरोबर डान्स. खतरनाक. थँक्यू शांताबाई, तुम्ही आलात आणि मजा केली. पण जोरदार टाळ्या ज्योतिताईंसाठी झाल्या पाहिजे खऱ्या अर्थाला. आणि एक स्टँडिंग ओवेशन तो बनत आहे त्यांच्या या स्पिरिट साठी. क्या बात है. वा. ज्योतिताई आता तुमच्याकडे येणार आहे. आतापर्यंत अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले असतील. चीव ची सौका साठी हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. आणि यातली भूमिका तर अफलातूनच होती, म्हणजे चिट्टी भूमिका. अगदी खरं, ती मुळात ती लिहिलीच गेली होती. इतकी छान की करताना खूपच मजा आली. आणि नव्या पठडीतला एक ची सौका, पण त्याची स्वतःची पुन्हा एक वेगळी पठडी असलेला असा सिनेमा. आणि परेश आणि मधुगंधाबरोबर मला खूप दिवस काम करायचं होतं आणि ती संधी मला ची चौकामध्ये मिळाली आणि इतका सुंदर रोल त्यांनी माझ्या पदरात टाकला, तर ते करताना फारच मजा आली. आणि मुख्य म्हणजे माझा चाहता वर्ग इतका एकदम वाढला अचानक. आणि तो विविध वयोगटातला आहे हे मला खूप गंमतशीर वाटतं. म्हणजे 4-5 वर्षाच्या मुलांपासून ते 80-75 वर्षाच्या आजी आजोबांच्यापर्यंत सगळ्या लोकांना मी अचानक आवडू लागलेली आहे. तर असं वेगवेगळ्या थरातून खूप लोकांचं प्रेम मिळालं आणि एक उत्तम भूमिका करायला मिळाली, तर फार फार मस्त वाटतंय. वा 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 वा. आता येणार आहे मी पंढरीनाथ कांबळे यांच्याकडे. पॅडी अभिनंदन या नाटकासाठी तुम्हाला नॉमिनेशन मिळालेलं आहे आणि आतापर्यंत अनेक विनोदी नाटकांमधून, मालिकांमधून, चित्रपटांमधून काम केलेलं आहे. कसं वाटतं? खूप छान वाटतंय. झी बरोबरचं असोसिएशन खूप वर्षांपासूनच आहे. म्हणजे जो फेम खऱ्या अर्थाने जो आपण म्हणतो, जो टेलिव्हिजनचा फेम लगेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, तो झीनं मला दिला.
हसा चकटफू नावाची जी सिरियल आम्ही करत असू तेव्हा म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये पण आणि एरबी मी जिकडे राहायचो तेव्हा तिकडे तेव्हा माझ्याकडे टी व्ही नव्हता बाय द वे तुम्हाला हां मी लग्न होऊन मी शिफ्ट झालो होतो आणि खूप सगळी तारांबळ होती आणि हसा चकटफूचे काही एपिसोड्स बघायला मी शेजाऱ्यांच्या घरी तेव्हा जात असायचो आणि म्हणजे मला ते दिवस आठवत आहेत चांगले अजून आणि मग नंतर जेव्हा पहिल्यांदा जेव्हा झी तेव्हा अल्फा गौरव होतं आणि बायको मला म्हणाली की मला ते आपल्याच टी व्हीवर बघायचं मग मी इमिडिएट त्याच दिवशी मी माझ्याकडे जे काही पैसे होते ते जाऊन डाऊन पेमेंट केलं होतं त्याला मी पोस्ट डेटेड चेक्स दिले होते केबलसाठी 500 रुपये ठेवले होते वेगळे ती केबल त्या दिवशी त्याला आणवली आणि संध्याकाळी 7 वाजता तो शो इव्हेंट मी माझ्या घरी बघितला सो अशा पद्धतीनं झी माझ्यासाठी खूप खूप कनेक्टेड आहे माझ्या खूप जवळ आहे आणि ते अवॉर्ड मिळणं अजून मी अजून असा असुसलेला आहे झीच्या अवॉर्डसाठी पण तरी पण नॉमिनेशन मिळणं तुम्हाला ही दखल घेतली जाण्याची एक मोठी गोष्ट आहे सो आय एम हॅपी विथ द नॉमिनेशन ते मोठा अवॉर्ड असतं मला वाटतं वा 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 मंडळी झी चित्रगौरव आणि झी नाट्यगौरवच्या निमित्तानं हे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत कालच्या आणि आजच्या भागात आपण खूप धमाल केली त्यांच्याबरोबर पण मला वाटतं की हा उत्सव आहे आणि उत्सव फक्त एका आठवड्यापुरता मर्यादित नसावा आणखीन खूप गंमत खूप धमाल यांच्याबरोबर आपण करणार आहोत पुढच्या आठवड्यात तेव्हा भेटूयात याच कार्यक्रमात पाहायला विसरू नका डॉलर बिग बॉस प्रस्तुत चला हवा येऊ द्या गो पॉवर्ड बाय पतंजली केशकांती कोलगेट मॅक्स फ्रेश गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस बादशाह मसाला कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटरना ऑटोमोबाईल पार्टनर बोलेरो पिकअप एफबी तर मंडळी पुढच्या आठवड्यात पाहायला विसरू नका आपले लाडके नेते येणार बनून गेस्ट ठरवायला कुठला सिनेमा आहे बेस्ट आता माझा पुढचा प्रश्न आहे गाणं कसं असावं अमृता सर मराठी असावं मुळात मराठी सिनेमात मराठी गाणं का नाहीये आजकाल त्याच्यामध्ये हिंदी शब्द येतात अरे परवा दिवशी मी एक गाणं ऐकलं काय ते गाणं हा मै तुझसे मिलने आ जाऊ क्या बोल मी हलगी बजाऊ क्या अरे मराठी हलगी आहे ना मग मराठी हलगी हिंदी कशी वाजवतोय तुमच्या लक्षात येणार नाही इथंच खरी गोम आहे झाली सगळ्यांची बोंबा बोंब